नमस्कार मित्रांनो, कोल्हापूर तडका या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण जी रेसिपी करणार आहे त्याचं नाव आहे दुधी भोपळ्याची मुटकी. तर त्यात येणारं साहित्य आहे एक दुधी भोपळा साधारण 400 ग्रॅम, एक वाटी रवा बारीक, 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1/4 चमचा हिंग, 1/4 चमचा मीठ, 1/2 चमचा साखर, थोडीशी कोथिंबीर, 8 ते 10 कढीपत्ताची पाने, त्यानंतर इथं 4 मिरच्या, 7 लसूण पाकळी आणि 1/2 इंच आलं हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर आपला दुधी भोपळा आहे तो स्वच्छ धुवून वरील साल किसून घ्यायचा आहे. तर चला सुरुवात करूया. तर आता तुम्ही बघू शकताय दुधी भोपळा आहे असा किसून झालेला आहे. तर आता त्यामध्ये आपण बाकीचे साहित्य आहे ते ॲड करतोय. तर सर्वप्रथम 1 वाटी रवा, 1 वाटी पोहे, हिरव्या मिरचीचं वाटण, 1/4 चमचा मीठ, 1/4 चमचा साखर. तर हे सर्व साहित्य छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय आपलं मिश्रण आहे ते तयार झाले. तर आता त्याचे छान असे मुटके तयार करायचे आहेत, हातानंच तुम्ही करू शकताय. अशा प्रकारे करायचं आहे. तर राहिलेल्या मिश्रणाचे अशा पद्धतीने मुटके करून आपले उकडून घेणार आहे. गोळे करताना जास्त जोर द्यायचा नाही आहे, हलक्या हातानेच असे मटके तयार करायचे आहेत. हलक्या हातानेच असे अशा प्रकारे करून घ्यायचे आहेत. तर आपले मटके आता करून झाले आहेत, तर ते आता उकडण्यासाठी ठेवायचं आहे. तर आपलं पाणी गरम झालेलं आहे, तर त्यावर आता आपण मोत काढून ठेवायचे आहे. साधारण 10 मिनिटे उकडून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपण त्यावर पुणे टाकायचे. तर आता गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे फोडणीसाठी. तर प्रथम त्यामध्ये तेल 1 मोठा चमचा, तेल झालं की मोहरी 1 चमचा, त्यानंतर जिरं 1 चमचा, हिंग 1 चमचा, कढीपत्ताची पाने 8 ते 10, गॅस आहे तो बारीक करायचा आहे. आता चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2 ते 3 मिनटं परतल्यानंतर आता हे आपण मुटक्यांमध्ये हे करायचं आहे, गॅस बंद करून घ्यायचं. तर आपण मुटक्यांमध्ये एक जीव असं करायचं आहे. तर आता फोडणी आपण मुटक्यांमध्ये एकत्र केलेलं आहे, तर त्यावर आता थोडीशी कोथिंबीर टाकून तुम्ही खायला घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकताय आपले दुधी भोपळ्याचे मुटके तयार झालेले. ही मुटके तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा टॅमॅटो बरोबर सर्व करू शकता. साधी सोपी अशी रेसिपी आहे, लहान मुलांना आवडते. तर नक्की तुम्ही तर करून बघा आणि तुमचा आम्हाला शेअर करा. वेळेत वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.